सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या कराड पाचवडेश्वर येथे नवसंकल्प शिबिर होत असून या शिबिराची तयारी पूर्ण झाल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील आणि कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं उद्या मंगळवार दिनांक 14 जून रोजी कराड पाचवडेश्वर येथे नवसंकल्प शिबिर आयोजित केले असून सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय ते जिल्हास्तरापर्यंत नवा संकल्प शिबिर घेतले जात असून उदयपूर येथे राष्ट्रीय शिबिर नुकतेच पार पडले. त्यानंतर शिर्डी येथेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबिर संपन्न झालंय. यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात नवसंकल्प शिबिर आयोजित केले जात असून नव्याने काँग्रेसमध्ये सामील होणार यांच्यासाठी सुद्धा या शिबिरात विशेष चर्चा करण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील आगामी 8 नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत विस्तृत विचारविनिमय होणार आहे. या शिबिरासाठी समारोपाच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत 350 कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील आणि कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी कराड येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या नजीकच्या बीआरओ आमचे आता परवा दिवशी नाहटा साहेब घेऊन गेलेले आहेत काँग्रेसचे. त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जिल्ह्यांमध्ये बसून या ठिकाणी कार्यकर्ते बोलवून प्रत्येक ब्लॉकमध्ये त्यांनी मिटिंग घेतलेल्या आहेत. कोणत्या प्रकारे कशा प्रकारे निवडून आलेले अध्यक्ष उपाध्यक्ष खालची कार्यकारिणी ही नजीकच्या काळामध्ये लवकरच तुम्हाला सादर केली जाईल. असं शिबिर घ्यावं असं ए आय सी सीनं सांगितलं. त्या पद्धतीनं आपलं महाराष्ट्राचं शिर्डीत झालं. आता शिर्डीमध्ये जे काही नंतर कन्क्लुजन निघालं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं प्रांतिकनं की राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एक दिवशी शिबिर झालं पाहिजे. प्रत्येक कामकाज चालू आहे. म्हणजे आता असं काय नाही, युवक काँग्रेसच्या सुद्धा इलेक्शन झाल्यानंतर आता पहिलं युवक शिवून त्यानंतर इलेक्शन झालेलं आहे, त्यांच्यासुद्धा कमिट्या चालू आणि आता पक्षांतर्गत निवडणुका पुन्हा चालू झाली, त्यामुळं पुन्हा तालुका अध्यक्ष पुन्हा बॉडी करण्याचं काम आता अखिल भारतीयवरून निरीक्षक आलेत, महाराष्ट्रावरून आलेत आणि ते पुन्हा रिशेफलमेंट चालू आहे. त्याच्यानंतर जिल्ह्याच्या पुन्हा महाराष्ट्रपदेच्या अशा काँग्रेस पक्षाच्या वतीनं नवसंकल्प जे चिंतन शिबिर उदयपूरला झालं त्या धर्तीवर राज्याचं शिर्डीला झालं, जिल्ह्याचं 14 तारखेला पाचवडेश्वर कराड या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या जिल्ह्यामधील प्रत्येक ब्लॉकमधून 15 लोकांना आपण निवडक आमंत्रित करतो आहे. हे शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत चालणार आहे. त्यामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं महत्त्वाचं जे व्याख्यान होणार आहे, काँग्रेस व देशासमोरील आव्हान, संपर्कमंत्री बंटी पाटील यांचं राजकीय संघटना आणि कार्य याबद्दल भाषण होईल. डॉक्टर प्रकाश पवार एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहेत. रावसाहेब कसके थोर विचारवंत नाशिकचं आहे, त्यांचं व्याख्यान होईल आणि कार्यकर्त्यांचे प्रश्नोत्तर होतील. गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये जी भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये देशाची सर्व क्षेत्रामध्ये जी अधोगती झालेली आहे, जे स्वातंत्र्य काँग्रेस पक्षाने मिळवलं आणि देश एका उंचीवर नेऊन ठेवला होता, तर त्यांनी त्याचं कशा पद्धतीचं सामान्य माणसाला सामोरं जावं लागते, सर्व विमंचन या ठिकाणी होऊन एक नवसंकल्प करून कार्यकर्ते बाहेर पडतील आणि येत्या सर्व निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग काँग्रेस पक्षाला होईल अशी अपेक्षा आहे. हे महत्त्वपूर्ण शिबिर हे कराडला कराड दक्षिण काँग्रेस कमिटीला आयोजित करायचा मान मिळालेला आहे. मी अध्यक्ष म्हणून सर्वांना या ठिकाणी येण्याकरता निमंत्रण करत आहे.